ऑल अबाउट होम मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक छोटंसं टोपडं शिवणार आहोत. तर ह्याआधी मी एक ससाचं टोपडं शिवलेलं आहे. आता हा हे वेगळ्या प्रकारचं ससा टोपडं आहे. तर चला तर हे पाहूया कसं करूया. तर मी हे अशी घडी टाकलेली आहे, चार पदर आहे. तर आपण इथून 8 इंच घेणार आहोत किंवा 7, तुमच्या टोपड्याच्या मापानुसार ही घडी घेऊ शकता. 8 इंच घेतले आणि इकडूनही आपण 8 घेणार आहोत. इथेही 8 वर मार्किंग करूया. चौकोन कापून घेऊया. तर अशा प्रकारे मी हा कापून घेतला. तर हे बघा अशा प्रकारे झाले. तर हे 2 आले असं. म्हणजे असा एक चौकोन करून घेतला तरी होऊ शकतं. तर हे आपण असं घेतलंय, इथे बंद आलंय आणि हे पुन्हा फोल्ड केले. तर अशा प्रकारे आपला चौकोन 8 तयार झाला. अशा प्रकारे आपली पट्टी करून काढून झाली. याचे आपण 2 पार्ट करणार आहोत. नाडी बांधाय असं आपण 4 घेतलंय आणि असं आपण 5 घेतलंय. तर हा एक चौकोन कट करून घेऊया. टोपड्याचे हा चौकोन घेतलाय आपण 8 कट करून. हे 2 डबल घेतलेलं आहे, हे 2 छोटे घेतले, हे मोठे घेतले आणि ही पट्टी घेतली. चला तर सुरुवात. आपण नाडी करणार आहोत. तर दोन्ही हे फोल्ड करायचं आहे आणि हे असं फोल्ड करायचं आहे. जेवढी तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही करू शकता. अशा प्रकारे नाडी आपली तयार झाली आहे. त्याला हे चौकोन कापले ते आपण इथे लावणार आहोत आणि हे असं करून इथे जोडून घेणार आहोत. आणि हे आपण खाली खेचणार आहोत. आणि छानसं दिसण्यासाठी थोडंसं आपण हे क्रॉसमध्ये कट करायचं. तर हे अशा प्रकारे होतं. तर इकडच्या साईडला पण अशा प्रकारे झाले आपलं. तर हे आता 2 पार्ट करूया. हे असं झालेलं आहे. त्यामध्ये आपण इथे नाडी घालणार आहोत. तर ही आपण नाडी इथे ठेवणार आहोत मध्यभागी असे आणि इथे जोडून घेणार आहोत. तर हे आपण असं घेऊया जोडून. इथून जोडायचं आहे, इथून इथून असं करून इथे करायचं आपल्याला. तर हे इथे जोडूया आपण आणि ही नाडी बरोबर आपली आहे ना ते आपण चेक करून बरोबर इथे मध्य खाली घ्यायची आहे. इथे घेतलेली आहे. आता हे आपण इथे पक्क करणार आहोत म्हणजे आपल्याला हे व्हायला नको. हे जास्तीचं कट करू. आता आपण इथे पण तसंच करणार आहोत. इथे ठेवली आतमध्ये नाडी, तशीच ही पण ठेवणार आहोत त्यामध्ये. आणि इथे घेणार आहोत ही नाडी बरोबर आणि हे असं करणार आहोत. आणि इथे पण आपण हे टोकं व्यवस्थित धरून इथे पक्क करून घेणार आहोत आणि हे जोडून घेऊ. तर आपलं हे पूर्ण जोडून झाले. तुमचं ओपन असेल तर इथे पण टिप मारू शकता. तर आपण हे पलटी करून घेणार आहोत. पलटी केल्यावर हे आपल्या नाड्या आतमध्ये जात आहे शिलाई त्याची. तर आपण इथे पण आता शिलाई मारणार आहोत वरती हे असं करून. हे आपलं ओपन आहे ते पण आपण मारून घेणार आहोत टिप. इथे पण आपण संपूर्ण टिप मारून घेणार आहोत. चारी बाजू आपण पॅक करून घेणार आहोत. आता आपण चारी बाजूला एक टिप मारून घेतली आहे बॉर्डरला. आता आपण हे ओपन आहे होतं आपलं ते त्याचं मध्य काढायचं अशा प्रकारे. आपण याचं मध्य काढून घेतलेलं आहे. आता हे 2 मिनटं बाजूला ठेवूया आणि आपले हे 2 पार्ट आहेत ते उलट सुलट पाहून घ्यायचं आणि हे आपण जोडून घेऊया आधी. चारी बाजूला टिप मारून घेऊ. आता आपण ह्याचं मध्य काढणार आहोत. ह्याचं मध्य काढला चालेल. हा मध्य काढलाय. इथून ह्या टोकापर्यंत एक टिप मारायची आहे आणि इथून एकापर्यंत टिप मारून घ्यायची. फक्त आपल्याला इथे एक अशी टिप मारून घ्यायची आहे क्रॉसमध्ये. मध्यापर्यंत यायचं आहे आणि इकडूनही आपण सुरुवात करू ह्या टोकापर्यंत.
आता हे आपण जास्तीचं कट करून टाकणार आहोत. हे आपल्या डोक्याच्या म्हणजे टाळूपासनं, टाळूचं माप आहे हे कपाळापर्यंत. हे टोपड्याच्या टोकापासनं हे कपाळापर्यंत माप घ्यायचं आहे. तर हा त्रिकोण झाला. आता आपण हे ठेवणार आहोत त्याच्यावर यायचं आपल्याला आणि हे इथे टीप मारून घ्यायची आपल्याला. तुम्हाला हा चौकोन जास्त वाटत असेल तर तुम्ही असं कमी वगैरे करून घेऊ शकता थोडंसं माप. तर आता हा मला जास्त वाटतंय तर मी इथून इथून इथपर्यंत घेतलं. आता हा छोटा केला तरी चालू शकतो. थोडासा छोटा करूया. डिझाईन पण ती छान दिसेल. तर हे असं ठेवायचं आपल्याला आणि इथे असं टीप मारून घ्यायची. हे इथे ठेवूया आणि हे वरतून घ्यायचं आहे. त्याला एक प्रकारे दाब द्यायचा आहे. इथपर्यंत यायचं आहे. इथे आपल्याला पक्क करायचं आहे. अशा प्रकारे आपलं जोडून झालंय. हे इथे घ्यायचं आपल्याला आणि इथून हे असं जोडायचं. तर हे असं घ्यायचं व्यवस्थित. थोडंसं ही टीप मारायला अवघड जाते. म्हणजे एक आपण कळी लावतो बघा चोळीला त्या टाईप होतं. आणि हे असं घेऊ व्यवस्थित करून घ्यायचं आणि हे असं त्याच्यावर ठेवायचं. फक्त यातलं कुठलंही कापड त्याच्यात आलं नाही पाहिजे. तर त्या प्रकारे घ्यायचं आहे. हे असं घ्यायचं व्यवस्थित करून आणि हे इथे जोडून टाकायचं आपल्याला. आता इथे थोडंसं टोकाला आलं की पक्क करा म्हणून आणि दोरा काढून घेऊया. अशा प्रकारे आपला तिरकोन लावून झाला आहे. आता हे आपण पलटी करणार आहोत जे शिवण आतमध्ये जाण्यासाठी. तर आपण हे पलटी केलं. हा मध्य घ्यायचा आणि हा मध्य घ्यायचा. इथे जोडायचं आणि सरळ टीप मारून घ्यायची आपल्याला. छान हा मध्य आणि हे घ्यायचं आपल्याला आणि इथे टीप मारायचं. डबल मारून घेऊया आपण टीप. अशा प्रकारे आपली टीप मारून झाली आणि आपलं टुकडं पूर्ण झालंय. तर हे छानसे कोण असतात ते काढून घ्यायचे. अशा प्रकारे ससा टुकडं झाले. ते घातल्यावर अगदीच भारी छान दिसतं. जे लहान बाळाचे झबले आणि टोपड्याचे बरेच व्हिडिओ आहेत तेही तुम्ही पाहू शकता. आणि हेही टोपडं खूप छान दिसतं. हे डोक्यापासनं कपाळापर्यंत हा पॅच येतो आणि असा गोल चेहरा ह्याच्यामध्ये बरोबर छानसा बसला जातो आणि खूप गोड दिसतं हे टोपडं. जर आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.